राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु मोरे दादा लक्षावधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिभार वंदन करतो. सज्जनो, आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कृषी प्रदर्शनाला या ठिकाणी प्रारंभ झाला. असं म्हटलं जातं, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी अधिष्ठान असावे भगवंताचे. स्वामी महाराजांचा अधिष्ठान डोळ्यासमोर ठेवून आज आपल्या या समर्थ परिवारातनं सद्गुरूंनी गेली 70 वर्ष कृषी ऋषी आणि नीतिमूल्य संस्कार, दुःखिताचे अश्रू पुसणं, सदाचार आणि सन्मार्ग या सगळ्या गोष्टींचा मिलाप या परिवाराच्या माध्यमातनं, या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाच्या माध्यमातनं आपण तो उपभोगलेला आहे. सज्जनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी वेळात वेळ काढून या ठिकाणी दिल्लीहून खास करून आयुष विभागाचे राज्यमंत्री आदरणीय श्रीपादजी नाईक, त्याचबरोबर दिंडोरी मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्रजी चव्हाण, त्याचबरोबर नाशिकच्या आमदार आदरणीय सीमाताई, महानगरपालिका नाशिक स्थायी समिती अध्यक्ष सलीम मामा, त्याचबरोबर इस्तियाक भाई आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेत. त्यांना परमपूज्य गुरुमौली आणि आपल्या सर्व समर्थ सेवेकऱ्यांच्या माध्यमातून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.